तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे गेल्या 29 वर्षांपासून दिवे परिवार श्यामराव बापूजी दिवे व मातोश्री गोदावरी दिवे यांचा पुण्यस्मरण कार्यक्रम विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी साजरा करतात. ग्रंथपारायण, सामुदायिक ध्यान, महिला मेळावा, प्रवचन इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन यंदाही करण्यात आलं. तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे गेल्या 29 वर्षांपासून दिवे परिवार आईवडिलांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी साजरी करतात. श्यामराव बापूजी दिवे व मातोश्री गोदावरी दिवे यांचा पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम आयोजित करतात. यामध्ये सद्गुरु महिमामृत ग्रंथाचं पारायण, बालमेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम, सामुदायिक ध्यान, सामुदायिक प्रार्थना, भजन, प्रवचन, महिला मेळावा, व्यसनमुक्ती नाटिका, हरिपाठ, कीर्तन, रुग्णांना फळवाटप असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. हा पुण्यतिथी महोत्सव 3 दिवस साजरा करण्यात येतो. या महोत्सवाचा समारोप आळंदी येथील हरिभक्त परायण संजय महाराज अलोणे यांच्या सुश्राव्य काल्याच्या कीर्तनाने करण्यात आला. यावेळी साहेबराव लसणापुरे, ज्ञानेश्वर तायडे, पी डी गुंबळे, कदम यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केलं. या कार्यक्रमाला गावकऱ्यांनी भरपूर प्रतिसाद दिला. यानंतर महाप्रसादाचं आयोजनही येथे करण्यात आलं. दिवे परिवार व समस्त गावकरी मंडळींनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं. आणि हा कार्यक्रम सतत 29 वर्षापासून अव्याहतपणे चालू आहे. या कार्यक्रमाकरता संपूर्ण गावातील मंडळी, सोबतच परिसरातील आमची ग्रामस्थ मंडळी किंवा ज्यांनी बापूजींना बघितलं, बापूजींचं आचरण, त्यांचे आचार विचार उच्चार यांनी अवगत केले, ही सगळं मंडळी या कार्यक्रमाकरता दरवर्षी या ठिकाणी उपस्थित राहत असतात. हा कार्यक्रम नुसता आध्यात्मिक असून अध्यात्माच्या रूपाने भजन, पूजन, कीर्तन, तद्वतच नवीन पिढीला, नवीन मुलांना, शाळेतील जे पालक आहेत त्यांना प्रोत्साहन मिळावं या उद्देशाने सुद्धा हा कार्यक्रम आपण आयोजित करत असतो. रुपेश राऊत, विदर्भ न्यूज, दिवसा.